राज्य सरकारची शेतकऱ्यांसाठी खास योजना, सर्वच शेतकऱ्यांना मिळणार योजनेचा लाभ। पहा कसा करायचा या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्ज। मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेअंतर्गत आता मागेल त्याला शेततळे देण्यात येणार आहे। या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या शेतात शेततळे घेऊन पाण्याची गरज भागवता येणार आहे। शेतमालाचं उत्पादन वाढवण्यासाठी विविध योजना राबवण्यात येत आहेत, त्यातील एक भाग म्हणून मागेल त्याला शेततळे मिळणार आहे। शेततळ्यांसाठी अनुदान वाटप करण्यात येत असलेल्या अडचणी आता दूर झाल्या आहेत, त्यामुळे मागेल त्याला शेततळे ही संकल्पना वेगाने अंमलात आणली जात आहे। या योजनेसाठी अशा आहेत अटी आणि शर्ती। कृषी विभागाचे कृषी सहाय्यक किंवा कृषी सेवक यांनी निश्चित केलेल्या ठिकाणी शेततळे घेणे बंधनकारक असेल। कार्यारंभ आदेश मिळाल्यापासून शेततळ्याचे काम 3 महिन्यात पूर्ण करणे बंधनकारक राहील। लाभार्थ्याने स्वतःचं राष्ट्रीयकृत बँक किंवा इतर बँकेतील खाते क्रमांक संबंधित कृषी सहाय्यक किंवा कृषी सेवक यांच्याकडे पासबुकच्या झेरॉक्स सादर कराव्यात। कामासाठी कोणतीही आगाऊ रक्कम मिळणार नाही। शेततळ्याच्या बांधावर आणि पाण्याच्या प्रवाहाच्या भागांमध्ये स्थानिक प्रजातीच्या वनस्पतींची लागवड करावी। शेततळ्याची निगा आणि दुरुस्तीची जबाबदारी संबंधित शेतकऱ्याची राहील। पावसाळ्यात तळ्यात गाळ वाहून येणार नाही अथवा साचणार नाही यासाठी व्यवस्था लाभार्थ्याने स्वतः करावी। लाभार्थ्यांना 7-12 उतार्यावर शेततळ्याची नोंद घेणे बंधनकारक आहे। मंजूर आकारमानाचं शेततळं खोदणं हे बंधनकारक राहील। इनलेट आउटलेटची सोय असावी। शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण स्वखर्चाने करावे। पहा अर्ज कसा करायचा। आपल्या जवळच्या महा ई सेवा केंद्रामध्ये जायचे आणि महा DBT वर लॉग इन केल्यानंतर सिंचन साधने आणि सुविधा या सदराअंतर्गत वैयक्तिक शेततळे ही बाब निवडण्यात यावी। यानंतर इनलेट आणि आउटलेटसह किंवा इनलेट आणि आउटलेट शिवाय यापैकी एक उपघटक निवडण्यात यावा आणि त्यानंतर शेततळ्याचे आकारमान आणि इतर माहिती निवडून आवश्यक माहिती भरून अर्ज सादर करावा। या योजनेच्या अधिक माहितीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा।